नमस्कार, मी दीपक सरनोबत, असिस्टंट प्रोफेसर इन इंग्लिश. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण मेंडिंग वॉल ही रॉबर्ट फ्रॉस्ट यांची 1914 साली पब्लिश झालेली अतिशय सुंदर अशी कविता समजून घेणार आहोत. ऑब्जेक्टिव म्हणजेच मल्टिपल टाईप क्वेश्चनच्या मदतीनं. रॉबर्ट फ्रॉस्ट यांनी ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन पाहण्यापूर्वी पोएमचं टायटल नेमकं क्लिअर करून घेऊया आपण. मेंडिंग वॉल, वॉल तर आहे, आता मेंड करणं म्हणजे काय? रिपेअर करणं, दुरुस्त करणं. भिंतीची दुरुस्ती किंवा भिंतीची डागडुजी या अर्थानं आपण हे टायटल घेऊ शकतो. मग आता भिंत कोणती हे देखील क्लिअर पाहिजे. पोएट जे आहेत, नेरेटर, त्यांचं शेत आणि त्यांच्या साहजिकच शेतीजवळ असणारं त्यांच्या शेजाऱ्यांचं शेत, या दोघांच्या शेतामध्ये एक वॉल आहे, दगडी भिंत. मग ती कोणत्या ना कोणत्या कारणानं त्याची पतझड जी आहे होत जाते. वर्षातून एकदा ते काय करतात, या भिंतीची दुरुस्ती करतात. मग या अर्थानं ही घराची भिंत नसून बाबा साहजिकच त्यांच्या दोन दोघांच्या शेताच्या मधली ही भिंत आहे. मग पोएट यांची इथं ॲपलची झाडे आहेत आणि शेजारी आहे त्यांची पाईन ट्रीज आहेत. मग त्या त्या पद्धतीने ते मेंटेन राहावं म्हणून या भिंतीची दुरुस्ती करण्याचं काम ते दरवर्षी हाती घेतात. आता क्वेश्चन नंबर फर्स्टपासून आपण सुरुवात करूया. रॉबर्ट फ्रॉस्ट वॉज अ स्लॅश ॲन डॉट 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 पोएट. मग हे अमेरिकन, कॅनडियन, स्विस की ऑस्ट्रेलियन आहेत पोएट? तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए, रॉबर्ट फ्रॉस वॉज ॲन अमेरिकन पोएट. त्यानंतर नंबर सेकंड क्वेश्चन असा आहे, रॉबर्ट फ्रॉस्ट वॉज बॉर्न ऑन, यांचा जन्म नेमका कधी झाला? तर ऑप्शन जे बी आहे, 26 मार्च 1874, जे 1874 साली हे वर्ष आपल्याला लक्षात ठेवायचंच आहे. त्याचबरोबर 26 मार्चला त्यांचा जन्म झाला, हा डेसुद्धा आपल्याला लक्षात हवा. द पोएम कन्सिस्ट ऑफ डॉट 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 लाईन्स, या पोएममध्ये एकूण किती लाईन्स आहेत, किती लाईनची बनलेली आहे? तर त्याचा आन्सर आहे ऑप्शन डी, 45 लाईन्स. देर आर 45 लाईन्स इन मेंडिंग वॉल बाय रॉबर्ट फ्रॉस्ट. रॉबर्ट फ्रॉस्ट यांनी लिहिलेल्या मेंडिंग वॉल कवितेमध्ये 45 ओळी आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द पोएम मेंडिंग वॉल पब्लिश्ड इन फ्रॉस्ट कलेक्शन. फ्रॉस्ट यांचं, रॉबर्ट फ्रॉस्ट यांचं कवितांचा एक संग्रह आहे. मग त्या कोणत्या कविता संग्रहामध्ये मेंडिंग वॉल ही कविता पब्लिश झाली? तर ऑप्शन सी जो आहे, नॉर्थ ऑफ बॉस्टन या कलेक्शनमध्ये मेंडिंग वॉल ही पोएम पब्लिश झाली. त्यानंतर द पोएम इज थॉट टू हॅव बीन इन्स्पायर्ड बाय द इयर्स फ्रॉस्ट स्पेंट ॲज अ डॉट डॉट डॉट. फ्रॉस्टनी काही वर्ष पोल्ट्री फार्मर म्हणून देखील काम केलेलं आहे आणि साहजिकच तेथून कुठेतरी या कवितेची इन्स्पिरेशन किंवा त्या विचारांची बीजं कवितेच्या रुजलेली आहेत. म्हणून ऑप्शन बी, पोल्ट्री फार्मर, हे असं राहणार आहे. नंबर सिक्स क्वेश्चन असा आहे, विच पोएम बाय फ्रॉस्ट इज वन ऑफ द मोस्ट अँथोलॉजाइज्ड अँड ॲनलाइज्ड पोएम इन मॉडर्न लिटरेचर. मॉडर्न लिटरेचरचा विचार करता रॉबर्ट फ्रॉस्ट यांची कोणती कविता ही मोस्ट अँथोलॉजाइज्ड किंवा ॲनलाइज्ड, ज्याचं ॲनालिसिस आपणाला किंवा ज्यांचं अँथोलॉजी जास्त अँथोलॉजीमध्ये जिचा समावेश आहे अशी पोएम कोणती आहे? तर साहजिकच ती प्रेझेंट पोएम जी आपण अभ्यासतो आहे, मेंडिंग वॉल, ऑप्शन सी हे त्याचं उत्तर आहे. द वॉल इन मेंडिंग वॉल सिम्बलाइजेस डॉट 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 सजेस्टिंग डिव्हिजन बिटवीन नेशन्स, रिलीजन्स, क्लासेस एक्सेट्रा.
आता या कवितेमध्ये जी काही भिंत आलेली आहे ती काय सिम्बलाइज करते? राष्ट्र असतील, धर्म असतील, वेगवेगळे ग्रुप असतील, क्लासेस असतील, तर त्यांच्यामधली जी काही डिव्हिजन आहे त्या संदर्भाने दिलेलं आहे. मग इथे मॅन मेड बॅरियर्स, मानवनिर्मित अडथळे जे आहेत त्या दृष्टिकोनातून आपणाला याचा आन्सर द्यायचा आहे. ऑप्शन बी, मॅन मेड बॅरियर्स हे त्याचा आन्सर आहे. डॉट 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 इज द फॉर्म ऑफ द पोएम मेंडिंग वॉल. आता मेंडिंग वॉल ही पोएम नेमकी कोणत्या फॉर्ममध्ये लिहिलेली आहे? जसं सॉनेट, सॉनेट ही 14 इंची कविता झाली. पोवाडा आहे का? पोवाडा असतं तर त्याला आपण बॅलड म्हणतो. मग किंवा काही कवितांची शेवटची वर्ड्स जे आहेत ते एकमेकाशी यमक जुळवणारे असतात, रायमिंग वर्ड्स. आता इथे कविता लिहित असताना कवीनी कोणत्याही प्रकारची रायमिंग स्कीम फॉलो केलेली नाही आहे. आयम्बिक पेंटामीटरमध्ये ही कविता लिहिलेली आहे पण विदाऊट रायमिंग, यालाच आपण ब्लँक वर्स असं म्हणतो. त्यामुळे या पोएमचा फॉर्म जो आहे, स्टाईल जी आहे, ती ब्लँक वर्स या टाईपमध्ये येते. ऑप्शन बी, द वर्क ऑफ डॉट 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 इज अनादर थिंग. कवितेमध्ये असा रेफरन्स आला आहे, द वर्क ऑफ हंटर्स इज अनादर थिंग. त्यामुळे ऑप्शन ए, हंटर्स हे आपला आन्सर येणं अपेक्षित आहे. डॉट 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 इज द फर्स्ट लाईन ऑफ द पोएम. या कवितेची पहिली लाईन काय आहे हो? मग ज्यांनी ज्यांनी ही पोएम रीड केली असेल त्यांच्या लक्षात येईल. ऑप्शन सी जो आहे, समथिंग देअर इज दॅट डझंट लव अ वॉल. असं काहीतरी आहे की त्याला ही भिंत जी आहे लोकांना, शेतांना, देशांना डिवाईड करणारी, ती नको आहे. म्हणजे भिंत नको असणार काहीतरी आहे. ऑप्शन सी ही फर्स्ट लाईन आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॉट 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 काइंड ऑफ वॉल इज बीइंग मेंडेड इन रॉबर्ट फ्रॉस्ट पोएम मेंडिंग वॉल. आता ही जी वॉल आहे ती कोणत्या पद्धतीची आहे? ही जी भिंत आहे तर ती विटांची आहे का, ती कशी आहे, की लाकडापासून बनवलेली भिंत आहे? ऑप्शन बी जो आहे, अ वॉल मेड ऑफ ग्रेनाइट बाउल्डर्स बॅलेन्स्ड ऑन टॉप ऑफ इच अदर. मोठमोठे ग्रेनाइटचे जे मोठमोठे खडक आहेत, दगड आहेत, त्यांच्यापासून एकमेकांच्या टॉपवर असे ॲडजस्ट करत करत बनवलेली ती भिंत आहे. त्यामुळे ऑप्शन बी हे आपला आन्सर राहील. नेक्स्ट क्वेश्चन मी रीड करतो आहे, व्हॉट इज स्टेटेड इन द पोएम ॲज कॉजिंग द नीड ऑफ ॲन्युअल रिपेअर्स इन द पोएम मेंडिंग वॉल बाय रॉबर्ट फ्रॉस्ट. रॉबर्ट फ्रॉस्ट यांची जी पोएम आहे ही सध्या आपण अभ्यासतो आहे, त्यामध्ये दरवर्षी ही वॉल रिपेअर करण्याचं काहीतरी कारण आहे, कॉज आहे, ते नेमकं काय सांगितलेलं आहे, कशामुळं रिपेअर करावे लागते? तर ऑप्शन जे दिलेले आहेत त्यांच्यापैकी ऑप्शन सी जो आहे, विंटर फ्रॉस्ट्स दॅट कॉज द ग्राउंड टू मूव. हिवाळ्यामध्ये जे काही फ्रॉस्ट जे आहे सिच्युएशन, फ्रॉस्टिंगची आहे, हिमवर्षा वगैरे होणं, आणि त्यामुळं जमीन कुठेतरी, ग्राउंड जे आहे ती कुठेतरी मूव होणं किंवा त्याची साईज जी आहे ती वाढणं, आणि त्यामुळं कुठेतरी ती भिंत त्या रिपेअर करण्याची गरज भासते असं म्हणायचं आहे. त्यामुळे ऑप्शन सी हे आपला आन्सर राहणार. व्हॉट डज द पोएम सजेस्ट इज द फंक्शन ऑफ द वॉल इन रॉबर्ट फ्रॉस्ट मेंडिंग वॉल. नेमकी रॉबर्ट फ्रॉस्ट यांची कविता जी आहे मेंडिंग वॉल, त्याचं फंक्शन नेमकं काय आहे, काय सजेस्ट करतं? ए, टू मेंटेन द सिक्युरिटी ऑफ द फार्मिंग ॲक्टिव्हिटीज ऑन द नेबरिंग प्रॉपर्टीज. साहजिक शेजारी असणाऱ्या ज्या प्रॉपर्टीज, त्याच्यामध्ये असणाऱ्या फार्मिंगच्या ॲक्टिव्हिटीज त्या सुरक्षित राहाव्यात, त्या मेंटेन कराव्यात, म्हणून हे फंक्शन आहे. टू सेपरेट नेबर्स किंवा शेजा शेजाऱ्यांना सेपरेट करणं अँड एन्श्युअर द इनडिपेंडन्स ऑफ देअर लाईव्ज, आणि त्यांची जी काय आयुष्य आहे व ते साहजिकच इनडिपेंडन्स त्यांचे कुठेतरी तजवीज करणं. मग हे दोन्ही ज्या दोन्ही कुठेतरी आपापल्या पद्धतीने योग्य वाटतात, त्यामुळं ऑल ऑफ दीज टू वेरिंग डिग्रीज. थोडा इकडे तिकडे विचार जर केला तर ही दोन्हीच्या दोन्ही
ऑप्शन्स हे करेक्ट आहेत. व्हॉट ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटीज आर बीइंग अंडरटेकन इन द फील्ड बीइंग रिसेपरेटेड इन रॉबर फ्रॉस्ट पोएम मेंडिंग वॉल. आता पोएममध्ये आपण असं म्हणालो होतो की पोएट नेरेटर जे आहेत त्यांचे जे फार्म आहे त्यामध्ये ॲपल ऑर्चर्ड ॲपलची ट्री आहे आणि जे काही नेबर आहेत त्यांच्यामध्ये पाईनचे ट्रीज आहेत, पाईन प्लांटेशन. म्हणजे साहजिकच ऑप्शन जो बी आहे ॲपल ऑर्चर्ड अँड पाईन प्लांटेशन हे त्याचा आन्सर राहणार. कवीच्या मालकीचे ॲपल्स आहेत आणि शेजाऱ्यांच्या मालकींचे पाईन ट्रीज आहेत. व्हॉट मेक्स द वॉल फॉल द फर्स्ट टाईम अराउंड हंटर्स टाईम फ्रोझन ग्राउंड की नन ऑफ दीज. फ्रोझन ग्राउंड जे आहे ते आपला आन्सर असणार आहे ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन असं आहे, हॅव द नेबर्स हर्ड ऑर सीन व्हेन द गॅप्स आर मेड. जेव्हा हे गॅप्स भिंतीमधले निर्माण झालेले आहेत ते कुठे पाहिलेले आहेत का किंवा ऐकलेले आहेत का या शेजाऱ्यांनी, तर त्याचा आन्सर आहे नो, ऑप्शन सी नो. ॲट व्हॉट टाईम ऑफ इयर्स डू द नेबर्स मेंट द वॉल. शेजारी आहेत कवी आणि त्यांची शेजारी हे भिंतीची दुरुस्ती केव्हा करतात, तर कवितेतला रेफरन्स जो आहे तो स्प्रिंग सीझनमध्ये, ऑप्शन डी स्प्रिंग. फॉल विंटर किंवा समर नाही, ऑप्शन डी स्प्रिंग. व्हॉट डू द नेबर्स यूज टू मेक द स्टोन बॅलन्स. स्टोनमध्ये जे काही दड साहजिकच भिंतीमध्ये वापरले गेलेले जे काही दगड आहेत ते बॅलन्समध्ये राहावेत म्हणून हे नेबर्स त्याच्याचा वापर करतात. तर इथं रेफरन्स आला, इथं कोणतंही सिमेंट किंवा देअर फादर्स टूल्स वगैरे आलेलं नाही. अ स्पेल एक कोणतं तरी चॅन्टिंग करतात, मंत्र आहे एक तो वापरतात. ऑप्शन ए हे आन्सर आहे. व्हाय डज रॉबर्ट फ्रॉस्ट इन्सिस्ट, व्हाय डज रॉबर्ट फ्रॉस्ट इन्सिस्ट दॅट दे डू नॉट नीड अ वॉल. आपल्या दोघांच्यामध्ये कोणत्याही भिंतीची गरज नाही असं रॉबर्ट फ्रॉस्ट म्हणजे कवी असं का म्हणतात, कारण ऑप्शन डी जो दिलेला आहे रॉबर्ट फ्रॉस्ट असं म्हणतात. हिज ॲपल ट्रीज विल नेवर क्रॉस, त्यांच्या शेतामध्ये ॲपलचे ट्रीज जे आहेत ते काय भिंत क्रॉस करणार नाहीत, किंवा इट द नेबर्स पाईन्स किंवा ते शेजाऱ्याच्या फार्ममध्ये शेतामध्ये जे काही पाईनचे ट्रीज आहेत त्यांना जाऊन काही खाणार नाही आहे, त्यामुळं झाडेच आहेत ती जागेवरून हलणारच नाही आहेत, त्यामुळं भिंतीची गरज नाही असं रॉबर्ट फ्रॉस्ट पोएटना नेरेटरना म्हणतं. ड्युरिंग स्प्रिंग द नेरेटर डिस्क्राईब्स हिमसेल्फ ॲज. स्प्रिंगच्या सीझनमध्ये नेरेटर स्वतःचं वर्णन कसं करतात, तर ऑप्शन सी जो आहे मिस्चिवस, थोडासा कुठेतरी खट्याळपणा त्यांच्या अंगामध्ये त्या सीझनमध्ये येतो म्हणून ऑप्शन सी म्हणलेला आहे मिस्चिवस. नेक्स्ट क्वेश्चन असं आहे, डॉट 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 इज द क्वेश्चन दॅट द नेरेटर आस्क्स इन द पोयम. कवितेमध्ये जो आलेला आहे क्वेश्चन तो नेमका कोणता आहे नेरेटर जे विचारतात, तर ऑप्शन बी जो आहे व्हाय डू दे मेक गुड नेबर्स हे त्याचं परफेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन असं आहे, व्हॉट डज द नेबर रिप्लाय व्हेन फ्रॉस्ट आस्क्स व्हाय दे नीड अ वॉल. त्यांना भिंतीची काय गरज आहे जेव्हा विचारतात तेव्हा नेबर्स जे आहेत ते काय विचार त्यांना रिप्लाय देतात, तर ऑप्शन सी जो आहे गुड फेन्सेस, फेन्स म्हणजे कुंपण, मेक गुड नेबर्स. आपल्यामध्ये जर एक चांगलं कुंपण असेल म्हणजेच इथे चांगली भिंत असेल तर साहजिकच आपण चांगली शेजारी म्हणून पण राहू शकू, शेजारी म्हणून आपल्यामध्ये कटुपणा कोणताही राहणार नाही, त्यामुळे आपल्या नात्यासाठी या कुंपणाची या भिंतीची गरज आहे. फ्रॉस्ट डिस्क्राईब्ज हिज नेबर ॲज, मग फ्रॉस्ट रॉबर्ट फ्रॉस्ट आहेत पोएट आहेत ते शेजाऱ्यांचं वर्णन कशा पद्धतीनं करतात, तर ऑप्शन डी जो आहे ओल्ड स्टोन सॅवेज आर्म्ड हे त्याचा आन्सर आहे. हू आर कॉन्व्हर्सिंग थ्रू आउट द पोएम, या कवितेमध्ये कोण संभाषण साधतं आहे, डायलॉग कुणा कुणामध्ये दिलेला आहे, ओनली स्पीकर ओनली नेबर
बोथ ए अँड बी नन ऑफ दिस. तर साहजिकच स्पीकर आणि नेबर ह्या दोघांच्या मधला हा संवाद आहे, त्यामुळे बोथ ए अँड बी हे त्याचं आन्सर असणार आहे, स्पीकर अँड नेबर. आणखी आपला शेवटचा या कवितेशी रिलेटेड असणारा 25वा क्वेश्चन असा आहे, रॉबर्ट फ्रॉस्ट डाईड इन, रॉबर्ट फ्रॉस्ट यांचं निधन नेमकं कोणत्या साली झालं? तर त्याचा आन्सर आहे ऑप्शन सी 1963. अशा पद्धतीनं रॉबर्ट फ्रॉस्ट यांची मेंडिंग वॉल ही कविता आपण ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनच्या थ्रू समजून घेण्याचा प्रयत्न केला. एकूण 25 प्रश्न आणि त्यांची उत्तरं आपण समजून घेतलीत. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, काही कमेंट असतील तर नक्कीच कळवा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.